मित्रांनो नमस्कार, वाईडी बाबा केबल यूट्यूब चॅनल मध्ये मी प्रसाद आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे, म्हणजे विविध जाती धर्मांचे विविध पंथाचे लोक या भारतामध्ये राहतात. या भारताच्या 28 राज्यांमध्ये राहतात. तर मित्रांनो, जाणून घेऊया 28 राज्यांबद्दलची माहिती. तत्पूर्वी तुम्ही आमच्या वाईडी बाबा केबल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजस्थान या राज्याबद्दल थोडक्यात माहिती. मित्रांनो, भारतातील सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे राजस्थान. राजस्थानचे एकूण क्षेत्रफळ आहे 342,239 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. राजस्थान राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 रोजी झाली असून जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. जवळपास 6,86,00,000 21,012 लोक राजस्थानमध्ये निवास करतात. राजस्थान राज्याची अधिकृत भाषा राजस्थानी असून हिंदी व गुजराती या प्रमुख भाषा देखील राजस्थानात बोलल्या जातात. राजस्थान राज्याची सीमा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या केंद्रशासित प्रदेशांना जोडलेली आहे. तसेच राजस्थानच्या पश्चिम भागात पाकिस्तानची सीमा आहे. राजस्थानात 33 जिल्हा परिषद, 11,152 ग्रामपंचायती व 343 पंचायत समिती आहेत. राजस्थानच्या वाळवंटात आढळणारा उंट हा तेथील राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो. तर माळढोक हा तेथील राज्य पक्षी आहे आणि बास्केटबॉल हा राजस्थानचा राज्य खेळ म्हणून ओळखला जातो. अरवली पर्वताने राजस्थानची पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत. या दोन्ही भागात हवामानाचा मोठा फरक आढळून येतो. पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रीती प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किलोमीटर पसरलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया नवीन राज्याच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.